तुम्ही दोघं करा एकमेकाशी चर्चा आणि हे आंदोलनावर कायमचा काय तो तोडगा काढा. शेतकऱ्यांचं जर भलं होणार असेल तर आमची काहीच हरकत नाही. शेतकरी आणि व्यापारी बंधूंनी मान्य असेल तर मला भी मान्य. विरुजार यू जावा तुम्ही भी. चला मग यांच्यापासून लांब चला आणि तुम्ही दोघं मिळून तोडगा काढा. माने बोला. एखादा टाळ असेल तर द्या आम्हाला, आम्ही वस्तू वाजवत. आता टाळ कुठण्याशिवाय दुसरं काय ना आमच्या हातात. जी संधी आम्हाला मिळायला पाहिजे होती ती तुमच्या साहेबांनी प्रियूला मिळवून दिली. काय दुरुस्ती याची? काय कळत तिला राजकारणातलं? त्या शेतकऱ्यांपुढं, त्या कांचन सूर्यवंशीच्या पुढं हसू करून घ्यायची लक्षणं आहे ती सगळी. ते आता थोड्या वेळात कळलंच आणि राहता राहिला प्रश्न संधीचा. यू मॅडमना ही संधी साहेबांनी नाही शेतकऱ्यांनी दिली ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलंच आहे. आम्हाला एवढं भी दुतकुळं समजू नका. ती संधी शेतकऱ्यांनी पिऊला दिली का तुमच्या साहेबांनी प्लॅनिंग करून हे सगळं घडवून आणले हे शोधायला मला वेळ नाही लागणार. काय बोलणार आहे कोणास ठोक? मम्मी तुम्हाला सोडून विरूला संधी दिली आहेस ना, ही लई मोठी चूक केली आहेस. त्याला आपलं नीट मुद्दा तरी पटवून द्यायला येते त्याला ना. त्याची काय बी काळजी करायचं कारण नाही. विरू स्वतः शेतीत राबतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आणि अडचणींची त्याला चांगली जाणीव आहे. ह्याचीच तर भीती आहे मला. विरूनं जर फक्त शेतकऱ्यांचीच बाजू उचलून धरली ना तर व्यापारी नाराज होतील आणि त्यांना नाराज करून आपल्याला चालणार नाही. कारण निवडणुकीसाठी फंडाला त्यांचीच मदत होती. उगाच त्यांच्या मनात आपल्याबद्दल कमीपणा नको यायला. तर तसं काय बी होणार नाही. मला खात्री आहे विरू आपल्याला कमीपणा कधीच येऊ देणार नाही. अहो पप्पा, कमीपणा जरी नाही येऊन दिला तरी नाव तर ह्याच मोठं होणार आहे ना. मम्मी तूच नीट विचार कर की जर का चुकून इथं विरूनी माती खाल्ली तर इज्जत आपलीच जाणार आहे. आणि जर का विरून इथं काही चांगला तोडगा काढला तर नाव पण ह्याच मोठं होणार आहे. अरे पोरानं तुमचं काय ठरतंय का नाही? पाहिजे तेवढा वेळ घ्या. पण एक विनंती आहे, आजवर जेवढं नेतं आलं ते फक्त आश्वासन देऊन गेलं आणि शेतकऱ्याजवळ प्रत्येक नेता मोठा झाला आणि शेतकरी हायतेतच राहिला तेव्हा तुम्ही शेतकऱ्याचं काहीतरी भलं होईल असं काहीतरी तोडगा काढा आणि आमच्या तोंडाला पानं पुसू नका. आणि आम्हाला धंद्याला लावू नका.
आम्ही व्यापाऱ्याने जो काही निर्णय घेतलाय तो परिस्थितीमुळे घेतलाय, त्यात आमची काहीच चूक नाही, त्यामुळे आम्ही रस्त्यावर येणार नाही, असा काही तर तोडगा काढा. अरे त्यासनी सांगितलंय ना आपण तोडगा काढायला, मग त्यांची त्यासनी विचार करू दे ना, ते तोडगा काढतील त्यांना विचार करायला वेळ द्या. पोरांनो आता हे सगळं तुमच्या हातात आहे, जो भी तोडगा काढचाल तो चांगला काढा, आम्हाला कुणाला नाराज करू नका. होय पोरांनो नीट विचार करून तोडगा काढा. यावर जर तोडगा काढायचा असेल तर दोघांच्यात दोस्ती झालीच पाहिजे. पण गरज एकाला असून उपयोग नाही ना, ती समोरच्याला बी असली पाहिजे. कधी कधी परिस्थितीमुळे निर्णय घेत येत नाही, माणूस चुकू बी शकतो. माणूस एकदा चुकला की पुढच्या वेळेला त्याची चूक सुधारतो. आता संधी आहे चूक सुधारायची, पण चूक सुधारण्याच्या ऐवजी तुम्ही चुका लपवताय. मला असं वाटतं की शेतकरी आणि व्यापारी हे दोघं बी एकमेकांवर अवलंबून आहेत. हे जसं एकाला कळतंय तसं दुसऱ्याला बी कळलं पाहिजे, नाही तर एक दुसऱ्याच्या मागं पळत राहिला आणि दुसऱ्यानं त्याला भावच दिला नाही तर त्यांच्यात दोस्ती होणार तरी कशी. मान्य आहे मला, व्यापारी खातात सुरुवातीला भाव, पण त्यांना एकदा लक्षात आलं ना शेतकऱ्यांनी किती कष्टाने पिकवले की ते बी दोस्ती जात पुढे करतातच. आणि कधी कधी मालाच आणि भावाचं पहिलेच वेळेस नाही जुळत. पण माल सडून खराब झाला तर तो विकत घ्यायचा फायदा तरी काय, तोपर्यंत त्याचा भाव उतरलेला असतो. मला वाटतं शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर व्यापारी काय बी करू शकत नाही, आणि जर व्यापारीच नसेल तर शेतकरी माल तरी कसा विकणार. विरू भया आणि पिऊत आहे, तुमच्या दोघांमुळे हे आज अवघड प्रश्न मिटला बा. जुन्या माणसांनी नुसतं राजकारण केलं पण तुमचा इशेच लय खोल आहे. व्यापारी शेतकरी एकजुटीचा. पिऊताईंचा. पिऊताईंचा. कसला कालवा चाललाय. अहो काकी कालवा नाही, जल्लोष आहे जल्लोष. अहो काकी त्या दोघांनी मिळून आंदोलनावर तोडगा काढलाय. अहो साहेब त्या दोघांचा नादच करायचा नाही बघा, तुम्हाला सांगतो ही दोघं उद्याचं भविष्य आहे ती, आणि असलं प्रश्न दुश्मनीनं नाही तर दोस्तीनं मार्ग लागतात असं म्हणणं आहे त्यांचं. काय दोस्ती? वाघाची आणि माकडाची दोस्ती झालेली ऐकली का कुणी? खरंय, माकडांनी आमच्याशी दोस्ती करूच नये आणि आमचा नाद बी करू नये. तरी बी खिंडीत गाठायला आलंच होत की कुणीतरी? खिंडीत गाठलंच आहे आम्ही, फक्त माज उतरवणं बाकी आहे. पोरीच्या जीवावर आजकाल लईच स्वप्न बघतय कुणीतरी. पोरगी असली म्हणून काय झालं, आमच्या रक्ताची आहे. पण शेतकऱ्यांचा राग आवरण्यासाठी ज्यांनी आपल्या पुतण्याला पुढं केलं त्यांनी आता इथला आपला वचक संपलाय असं समजावं. शेतकरी व्यापारी एकजुट.
वीर्या ओ नमस्कार या या मस्त बोलतो आणि मी आहे वीर्या कला का तू कॉकटेलच्या पोरीशी बोलला का नाही फ्रेंडशिप बद्दल अजून अरे तुला टोका पडलाय का रे हा तर लोकांसमोर कसं बोलणार आहे मी त्याशी अरे त्याला काय होतंय बोलून टाकायचं लाखा बिंदास ती बघ ती बघ तिथं समोरच थांबली ती अरे जा आता विचार काय करतोय चल चल बिडू तिला डायरेक्ट आपण हे बिडूचे मीला जाऊन फिरतो म्हणजे काय ना मी धिंगाणा करू दे हा ते मग काकी आणि ते कॉकटेल दोघं बघतील हा मग तुम्ही सगळ्यांनी मिळून करा माझी लाकडं घे आणि स्मशानात जा तू काय मला मारायचंच प्लॅनिंग करत असतोस खरं हे वीरे हे नागे असेपर्यंत तुला काय होणार आहे का तू नको लोड घेऊस काय नसतं डायरेक्ट जायचं आणि भिडायचं चल जाऊ आपण नागे नको नागे अरे चल हे बघ काय येळ काळ काय नसते डायरेक्ट जायची संधी साधायची तू भेट तिला इथं समोरच येते गेला का नाही चान्स निघून होती ना समोर येते चांगली हो साठे इकडे का हिरो भाऊ साठे अहो एक काम होतं तुमच्याकडे काय अहो एक निरोप द्यायचा होता पिऊला मला त्याची दोस्ती कबूल आहे ह्या विरून आहे ना तिला दोस्त मानले नाही नाही मी मी तुमचं काम करू शकत नाही मी पाटलांचा अनुसाई मी हे तुझ्या पिवताईनेच विचारलं होतं ना याला फ्रेंडशिपसाठी तू स्वतःनं बॅनर लावायला तिथं सगळीकडं आता फक्त तिला जाऊन सांग आमचा वीरू ना तयार आहे तिला फ्रेंडशिप द्यायला हा ए असल्या पण दोस्तीची काम वगैरे आपण करत नाही ठीक आहे चालते नका करू काय बोलायचं नागे ठीक आहे साठे जावा तुम्ही उद्या जर पिवतांना कळलं ना तुम्ही वीरूचा निरोप नाही दिला तर ना जाऊ द्या जाऊ जाऊ द्या नागे हा चालत मी करतो काम करतो मी तुमच्यासाठी चालते साठे साठे फक्त ही गोष्ट आहे ना आपल्यातच राहिली पाहिजे होय 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 हा या एक नंबर विषय झालाय मी नागे अरे या साठीवर लक्ष ठेवलं पाहिजे नाहीतरी उपाच कायच कुठंतरी आला का साठे काय रे इकडे ते काय ते अरे तू काय इंद्रधनुष्याच कलर मोजतो का ताना पिनी हे पाजा तुझी पिपाणी बंद करा आधीच आमचं डोकं सटकलंय चल लेख बरं झालं बाबा तिथं नेहमी सटला मात्र वाटलं होतं आता योजा गेला सगळं सांगून टाकतोय अरे तसं जर झालं असतं ना लय मोठा कुटाणा झाला असता आत्ता सांगितलेलं सगळं लक्षात आहे तसंच करायचं निघा तुम्ही चल या थांब कुठे निघाले ते काय 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 पाणी प्यायचंय का नाही आता ह्यो कॉकटेलला सांगतोय काय सगळं ते आम्ही पिऊन आलोय असं म्हणायचंय का नाही 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 ते पिऊन माने स
सगळी कामं बाजूला ठेवा, ह्याचा आधी काहीतरी निकाल लावा। चल देवा, वाचलू लागा ले बेकार वाचलू व्हायला का। नमस्कार, छान भाषण केलं तुम्ही। अरे ताई कुठले तुम्ही? आम्ही माळीनगरचे। माझी चक्कर असेल तर येईन मी तिकडे। या नक्की या। चला साठे बोला की साठ। तुम्हाला एक सांगायचं होता। कसला निरोप? साईडला सांगतो तुम्हाला। बोल की साठे लवकर। अरे याची गाडी कडी पुढे सरकायची लाका, मी वक्याला धक्का देऊन। साठे बोल बोल साठे बोल साठे। वीरू काय रे पृथ्वी, तुला मम्मीने बोलावलंय, चल लवकर। लगेच बोलवले हो। चल तुम्ही या पुढे। बोला। वीरूला तुमच्याशी दुसरी करायची आहे काय? हा आणि आणि वीरूनच सांगायला पाठवले तुम्हाला। निरोप सांगितलं तो पण पण तिथे थांबलाय तो। कुठं तो? तुम्हाला घाबरून गेला असेल साठे। खरंच लय भारी माणूस आहात तुम्ही। थँक्यू साठे, थँक्यू सो मच। एवढे काय झालं? एवढे खुश का दिसतेस? होयशे गेस तर काय झालं असेल? आम्हाला नाही जमत, सांग की तू। ते वीरून साठेकडे निरोप पाठवलाय की त्याला माझ्याशी दोस्ती करायची आहे। आता उपरती आली वय त्याला एवढं समजावून। एवढे तू तुझी फ्रेंडशिप मिळवण्यासाठी काय काय केलंस नाही ग? त्यानं तुला केवढा त्रास दिला तरी नशीब एवढं समजावून सुद्धा उशिरा का होईना? त्याला कळलं तरी मी जातो। नाही साठी थांबा, माझं काम आहे तुमच्याकडं। ते तुम्ही मला निरोप दिला हे वीरूला सांगू नका बर का? होय होय। हा पिवडे आता हे काय नवीन असं का सांगितलं तू साठीला? त्या वीरून मला एवढा त्रास दिलाय, त्याची दोस्ती मिळवण्यासाठी एवढं दमावलंय, त्याच्याशी इतक्या सहजासहजी दोस्ती नाही करणार। त्याला मी प्रियंका अंकुशराव पाटीलशी दोस्ती करायला झटू दे की जरा। हाय काका, आता हे काय चाललंय ग तुमचं? हा तो तुला फ्रेंडशिप पाहिजे होती, तो भाऊ खात होता, आता त्याला फ्रेंडशिप पाहिजे तर तो भाऊ खाणार आहेस वे? हा मग आता तर लय भाव खाणार आहे मी। या समजा तुझ्या घरच्यांचा मार खाय ना म्हणजे झालं माझी। अग ते कशी मला पिला भेटला होता तर तुम्हाला म्हणला की वीरूला त्याची चूक कळाली अगं, आणि त्याला तुझ्यावर आता मैत्री करायची आहे। अग त्यानं पोराला बी पाठवलं होतं तुझ्या घरात निरोप देण्यासाठी, त्याला काय जमलं नाही म्हणून तो स्वतः आला होता तुझ्या घरात रस्त्याला। शेवटी तूच भेटली नाहीस का? अच्छा हेमाताईला टेरेसवर घेऊन जाणारा वीरू होता, तरीच म्हणलं एवढी हिंमत आली तरी कुणाच्यात? म्हणजे माझी दोस्ती मिळवण्यासाठी लई पापड लाटलेत ग ह्यानं? आता अजून वाईच लाटू दे, ते तुटतल आणि फाटतल ना तवाच कळल तुला। अगं पिवडे आता एवढं समजा चांगलं झालंय ना,
कशाला उगज विना करंत आणतेस ग आणलंय तर आणलं की तुटतं माहित आहे ना तुला मला माहित आहे किती ताणायचं आणि असं पण सहजासहजी मिळवलेल्या गोष्टींची किंमत राहत नाही आणि तूच म्हणाली होतीस ना माझी दोस्तीला एक किमती आहे म्हणून आता मी भी बघतेच वीरू माझी दोस्ती मिळवण्यासाठी काय काय करतोय ती किती मोठी किंमत मोजतोय